Thank you.
दुश्मन हमको अब रोक न पाएंगे, जो कह दिया हमने वो करके दिखाएंगे, जो कह दिया हमने वो करके दिखाएंगे। टोली लेके आए हैं दुल्हन लेके जाएंगे, प्यार के दुश्मन हमको अब रोक न पाएंगे, जो कह दिया हमने वो करके दिखाएंगे, जो कह दिया हमने वो करके दिखाएंगे। अपनी योजना जो हमारे नाके पर करनी एकत्र योग अलग अलग सोपड़ा एक चांगला दिमागदार अशा मंडळा मंडळामध्ये सादर करीत असताना किंवा होत असताना आपण ह्या गाठी जन्माजन्माच्या दोन कुटुंब एकत्र बांधत असताना दोन मन जोडली जातात, दोन कुटुंब जोडले जातात, दोन नातेवाईक तयार होतात आणि ही सगळे एक होत असताना एका बाजूला आनंद असतो आणि एका बाजूला आता आणखी अर्ध्यापासून आपण बघाल तर सर्वांच जसं पाऊस पडायची वेळ होती आणि आभार होती तसं आपली सर्व नातेवाईकांची मनस्थिती तयार होते। मुली आपल्या आई बाबाच्या खांद्यावर डोका ठेवून लढू लागते, नवरा मुलगा एका बाजूला पाहत आणि सर्व नातेवाईक मंडळी एका विशिष्ट अशा वातावरणामध्ये एक चिंतन करीत एक रोपटं आपण लावलं आपल्या दारामध्ये आणि ते हळूहळू हळूहळू एक वापरून पाणी भरत उभं केलं। जसं एखादं झाड लावावं तशी ही स्थिती आहे आणि तेच रोपटं एक दिवस आपल्या घराच्या अंगणातून दुसऱ्याच्या अंगणामध्ये पुरवण्यासाठी जातं आणि मग तिथं तो संसार फुलवला जातो। जे एका बाजूला माहेरचं आनंद असतो आणि दुसऱ्या बाजूला सासरचाही आनंद असतो, तरीही डोळ्यामध्ये असू असतात अशा विहा मनस्थितीत असलेला सर्व हा लग्न सोहळा एक आनंददायी मनाला शोभा देणारा आणि सर्व मुलाबाळांचं सर्व नातेवाईक या ठिकाणी जमा होतात अशी कुणाकुठी अक्षर आपण टाकतो देतो आणि आशीर्वादही देतो मन भरून येतं तसं आज या ठिकाणी झालेलं आहे। मी या वधूवरांना आपल्या सर्वांच्या वतीनं नांदा सौख्यवरी असा शुभाशीर्वाद देऊन दोन शब्द संपवतो। धन्यवाद। आजच्या या शुभ दिनी आणि शुभ मुहूर्तावर श्री सौ कांचनी सुप्रिया आणि चिरंजीव प्रसाद आज विवाहबद्ध होत आहे आणि या नवीन दाम्पत्याला आपल्या साक्षीने आपण अक्षदा रूपाने शुभाशीर्वाद देण्यासाठी उमरे आणि बोराडे कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी सर्व स्तरातील मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे तर मी प्रथम त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजचे सिंहाचा वाटा आहे तर मी ह्या प्रसंगाचं औचित्य साधून त्यांनाही धन्यवाद देतो आणि ह्या नवीन दाम्पत्याचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं आणि चांगलं आरोग्यमय जावो अशी सदिच्छा मी श्री काळभैरवनाथ ग्रामविकास ट्रस्ट अमुंडे त्याचप्रमाणे श्री काळभैरवनाथ पुणे मुंबई रहिवासी संघ त्याचप्रमाणे जुजारामेगा तालुका म्हणून रहिवासी विकास पंच मुंबई आणि आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद। धन्यवाद। या पुण्यमय कार्यक्रमामध्ये सकाळपासून डुमरे आणि बोराडे परिवार
या दोन्ही परिवाराचे उपस्थित नातेवाईक अत्यष्ट सगळे सगळे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी तसं पाहिलं तर या दोन घराण्यामध्ये मनोमिलन करण्याचं काम या दोन्ही घराण्यांची गाठ बांधण्याचं काम त्या मंडळी केलं. प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजची ही दोन्ही वधूवर आज ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करत असताना जीवनातल्या अतिशय महत्वाच्या आणि आत्मीय आनंदाच्या क्षणाला सामोरी जात आहे. दोघी वधू आणि वर उच्च विद्या विभूषित अशा पद्धतीच्या आहेत. घराण्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आमचा आदर्श गाव सुरुली बुद्रुक, त्याचप्रमाणे आदर्श गाव ओकूळ, या दोन्ही ठिकाणचे दोन्ही परिवार सामाजिक जाणीव असलेले परिवार आहे, धार्मिक जाणीव असलेले परिवार आहे. आणि म्हणून त्या दोन्ही परिवारांनी आपल्या मुलांना वडवानी वडांना जे काही संस्कार दिलेले आहेत ते निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचे आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या वधूवरांना या ठिकाणी विनंती करीन. आपण निश्चितच तुमच्या उच्च विद्याभूषित असे आहात, आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाला होईल, आपल्या सर्व बांधवांना होईल, अशा पद्धतीचं वर्तन आपल्या आपण घडो. त्याचप्रमाणे आपल्या आपण देवदेश धर्म आई वडिलांची त्याचप्रमाणे सासू सासऱ्यांची सेवा घडो. आपल्याला भरपूर अशी संपत्ती नियोजित संपत्ती लाभो अशी परमेश्वर चरणी विघ्न चरणी प्रार्थना करतो. आणि मी या ठिकाणी या दोन्ही वंदनांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभाशुभ देतो आणि सांगतो धन्यवाद. आपण एक याच्या पण समजून लिहिलेलो आहे आमच्या साधू संतांनी त्याच्यासाठी या गोष्टी केल्या विषयी म्हणून मी अग्र भागाने त्यांनी दाखवून आणल्या त्याच्यासाठी की आपण जो आलेलो जन्माला त्याला संरक्षणाकडे जायचंय आणि तुमच्या आमच्या हातात असणाऱ्या ज्या अक्षर आहे मी त्यांना अक्षरदान देणारे दाता की त्या पुन्हा येणं झालं जे हे संसार सागरामधलं ते शेवटचा या माध्यमातून मी आपण ते अक्षरदान देणारे आपल्या हातात असणारे जे तांदूळ आहे ते जसे उन्हाळ्यात पेरल्यानंतर पाऊस पडल्यानंतर उगवत नाही असे हे दोघेजण व्हावे असं तुमचं आपलं मत आहे सगळ्यांचं. म्हणून आपल्या हातात अक्षर आहेत या आपल्याही भूमिका तशीच असावी. साधू संत म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. म्हणजे इथे खाली बसलेले ज्यांच्या हातात अक्षर आहे ते असे झालेले कहात्यांचा या जन्म मार्गाचा शेवटचा अंग आहे. या मृत्यू लोकातील हे शेवटचं काम आहे ते अक्षय झालेले यांचा कधीच नाश होणार नाही. आणि असे लोक या दोन बैठकांना आशीर्वाद देतात तुम्ही अक्षय व्हा. थोडे दिवस रंगणार परंतु परत जमिनीत पडल्यानंतर उगवणार नाही अशी भूमिका प्राप्त झाली ही आमच्या ऋषी मुलींची साधू संतांची इच्छा आहे. आणि त्याच्यातून हा उपक्रम पुढे समाजात आलेला आहे. असो चिसोकास आई माझी भाजीचे अत्यंत गुणी आहे आणि त्यांना मी धन्यवाद हे सुद्धा चांगले सुशिक्षित आहेत. या दोघांमध्ये समाजाची चांगली सेवा व्हावी आणि विशेषत्वाने त्यांना संतांची कृपा व्हावी. बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने होणार आहेत पण त्यांच्यावर संतांची कृपा व्हावी अशी मी जनरायाच्या चरणावर नम्र विनंती करून माझे दोन शब्द संपवतो.
से आए हो तुम, जो खुल गया है सांसों में वो गीत लाए हो तुम, मेरी जिंदगी में आए हो और ऐसे आए हो तुम, जो खुल गया है सांसों में वो गीत लाए हो तुम, हो तुम ही कहो, तुम ही कहो, दिल जो ऐसे गाए है कोई क्यों ना गुनगुनाए, मेरी जिंदगी में आए हो और ऐसे आए हो तुम, जो खुल गया है सांसों में वो गीत लाए हो तुम।
जीवन साथी
रतन धन पायो प्रेम रतन धन पायो मन गगन पर छायो प्रेम रतन तुमसे पाया सजन घर ले चली